भ्यो नमः अस्मत् सर्वगुरुभ्यो नमः श्रीमते श्रीमदे रामानुजाय नमः अस्मत् गुरुपरम्परायै नमो नमः। चूडामणि कृत विदर्भवलये कृत वासुकिः भवो भवतु भव्याय लीलाताण्डवपण्डितः। निजनिर्मितकारिकावलिमतिसंक्षिप्तचिरन्तनोक्तिभिः विशदीकरवाणि कौतुकान्ननुराजीवदयावशम्वदः। कारिकावल्यां न्यायसिद्धान्तमुक्तावल्यां चतुश्चत्वारिंशा कारिका यत्र आकाशनिरूपणम् आरब्धं भवति। मुक्तावल्याम् आकाशं निरूपयति आकाशस्य इति। आकाशकालदिशां एकैकव्यक्तित्वात् आकाशत्वादिकं न जातिः, किन्तु आकाशत्वं शब्दाश्रयत्वं वैशेषिकः इति कथनं तु शब्दो वैशेषिको गुणः। वैशेषिक इति कथनं तु विशेषगुणान्तरव्यवच्छेदाय। एतेन प्रमाणमपि दर्शितं भवति, तथा हि शब्दो गुणः चक्षुर्ग्रहणयोग्यबहिरिन्द्रियग्राह्यजातिमत्वात् स्पर्शवत्, शब्दो द्रव्यसमवेतः गुणत्वात् संयोगवत् इत्यनुमानेन शब्दस्य द्रव्यसमवेतत्वे सिद्धे शब्दो न स्पर्शवद्विशेषगुणः अग्निसंयोग असमवायिकारणकारणकत्वाभावे सति अकारणगुणपूर्वकप्रत्यक्षत्वात् सुखवत् पाकजरूपादौ व्यभिचारवारणाय सत्यन्तं पटरूपादौ व्यभिचारवारणाय अकारणगुणपूर्वकेति। जलपरमाणुरूपादौ व्यभिचारवारणाय प्रत्यक्षेति। शब्दो न दिक्कालमनसाङ्गुणः विशेषगुणत्वात् रूपवत् नात्मविशेषगुणः बहिरिन्द्रिययोग्यत्वात् रूपवत् इत्थञ्च शब्दाधिकरणं नवमं द्रव्यं गगनात्मकं सिद्ध्यति। न च वायुववयवेषु सूक्ष्मशब्दक्रमेण वायौ कारणगुणपूर्वकः शब्दः उत्पद्यताम् इति वाच्यम्। अयावद्द्रव्यभावित्वेन वायोः विशेषगुणत्वाभावात् वायोर्विशेषगुणत्वाभावात् इत्याकाशे प्रमाणकथनं। तत्र च शरीरस्य विषयस्य च अभावात् इन्द्रियं दर्शयति। इन्द्रियं तु भवेद् व्योम, इन्द्रियं तु भवेत् श्रोत्रम्, एकस्सन्नप्युपाधितः इति। नन्वाकाशं लाघवादेकं सिद्धं, श्रोत्रं पुनः पुरुषभेदाद् भिन्नं कथमाकाशं स्यात् इति चेत् तत्राः एकस्सन्नप्युपाधितः इति। आकाशः एकस्सन्नपि उपाधेः कर्णशष्कुल्याः भेदात् भिन्नं श्रोत्रात्मकं भवति इत्यर्थः इत्याकाशग्रन्थः। क्रमप्राप्तम् आकाशं निरूपयति। द्रव्यगुणकर्म पृथिव्यप्तेजो वायूनां निरूपणानन्तरं क्रमप्राप्तम् आकाशं तं निरूपयति। आकाशस्य तु विज्ञेयः शब्दो वैशेषिको गुणः इति। आकाशस्य शब्दः विशेषगुणः, शब्दगुणकमाकाशं, शब्द एव विशेषगुणः तत्र वर्तते इति दर्शयितुमेव तत्र गुणशब्दप्रयोगः अपि कृतः। स्वार्थे कप्रत्ययः शब्दगुणः इत्यर्थः। शब्दात्मकविशेषगुणवान् गुणवत्त्वम् आकाशस्य लक्षणम्। अत्र पूर्वं सर्वत्रापि पृथिव्यप्तेजो वायुपर्यन्तेषु जातिः सिद्ध्यति इत्येवं रूपेण प्रोक्तमासीत्। पृथिवीत्वजातिसिद्धिः, जलत्वजातिसिद्धिः, तेजस्त्वजातिसिद्धिः इत्यादिरूपेण।
ಗಂಧ ಸಮವಾಯಿ ಕಾರಣತಾವಚ್ಛೇದಕತೆಯ ಪೃಥಿವೀತ್ವಂ ಸಿಂಚತಿ ಶೀತಸ್ಪರ್ಶ ಸಮವಾಯಿ ಕಾರಣತಾವಚ್ಛೇದಕತೆಯ ಜನ್ಯ ಶೀತಸ್ಪರ್ಶ ಸಮವಾಯಿ ಕಾರಣತಾವಚ್ಛೇದಕತೆಯ ಜನ್ಯಜಲತ್ವ ಸಿದ್ಧತಿ ತದವಚ್ಛಿನ್ನ ಜನಕತಾವಚ್ಛೇದಕತೆಯ ಜಲತ್ವ ಸಿದ್ಧತಿ ಇತ್ಯಂ ರೂಪೇಣ ಜಾತಿ ಸಿದ್ಧ ಜಾತಿ ಸಿದ್ಧತಿ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಪೃಥಿವ್ಯಪ್ ತೇಜೋ ವಾಯುಷು ಏವ ಜಾತಿ ಜಾತಿ ನಾಮ ಸಾಮಾನ್ಯಂ ಸಮಾನಾನಾಂ ಭಾವಃ ಸಾಮಾನ್ಯಂ ನಿತ್ಯಂ ಏಕಂ ಅನೇಕಾನುಗತಂ ಸಾಮಾನ್ಯಂ ಅನೇಕೇಷು ವಿದ್ಯಮಾನಂ ಖಲು ಭವತಿ ಸಾಮಾನ್ಯಂ ಅನೇಕೇಷು ಘಟೇಷು ಘಟತ್ವಂ ಅನೇಕೇಷು ಮನುಷ್ಯೇಷು ಮನುಷ್ಯತ್ವಂ ಏವಂ ಪೃಥಿವೀ ಪದಾರ್ಥೇಷು ಸರ್ವತ್ರ ತತ್ರ ತತ್ರ ಪೃಥಿವೀತ್ವಂ ಇತ್ಯರ್ಥ ಅನೇಕೇಷು ವಿದ್ಯತೆ ಚೇದೇವ ತತ್ ಜಾತಿ ಜಾತಿ ಇತ್ಯೇವಂ ರೂಪೇಣ ಭವತಿ ಆಕಾಶಂ ಏಕವ್ಯಕ್ತಿ ಕಾಲಃ ಏಕವ್ಯಕ್ತಿ ದೇಶೋಪಿ ಏವಮೇವ ಅತಃ ಏಕವ್ಯಕ್ತಿವರ್ತಿತ್ವಾತ್ ಆಕಾಶತ್ವಂ ಕಾಲತ್ವಂ ದಿಕ್ತ್ವಂ ಇದೆ ಜಾತಿ ನ ಭವತಿ ಅತಃ ಸ್ಪಷ್ಟಯತಿ ಆಕಾಶ ಕಾಲ ದಿಶಾಂ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿತ್ವಾತ್ ಆಕಾಶತ್ವಂ ನ ಜಾತಿ ಆಕಾಶತ್ವಂ ಧರ್ಮೇವ ನಾಸ್ತಿ ವಾ ಇತ್ಯತ್ ಅಸ್ತಿ ಅಖಂಡೇ ಏಕಸ್ಮಿನ್ ಆಕಾಶೇ ವಿದ್ಯಮಾನಃ ಧರ್ಮಃ ಉಪಾಧಿರೂಪಃ ಧರ್ಮಃ ಆಕಾಶತ್ವಂ ಅತಃ ಆಕಾಶತ್ವಂ ಅಖಂಡೋಪಾಧಿಃ ದಿಕ್ತ್ವಂ ಅಖಂಡೋಪಾಧಿಃ ಕಾಲತ್ವಂ ಅಖಂಡೋಪಾಧಿಃ ಅಖಂಡಸ್ಯ ಕಾಲಸ್ಯ ಏಕಃ ಉಪಾಧಿರೂಪೇಣ ವಿದ್ಯಮಾನಃ ಸಹ ಧರ್ಮಃ ಪರಂತು ಸಹ ಧರ್ಮಃ ಜಾತಿಃ ನ ಭವತಿ ಯಥಾ ಪೃಥಿವೀತ್ವಾದಿಷು ವಿದ್ಯಮಾನಂ ಪೃಥಿವೀತ್ವಂ ಧರ್ಮಃ ಜಾತಿರ್ಭವತಿ ತಥಾ ಆಕಾಶತ್ವರೂಪಃ ಧರ್ಮಃ ಜಾತಿಃ ನ ಭವತಿ ಅತಃ ಅತ್ರ ಜಾತೇಃ ಸಿದ್ಧಿಃ ನಾಸ್ತಿ ಸಮಜ್ ಮೇ ಆಯಾ ಯಃ ಜಾತೇಃ ಸಿದ್ಧಿರ್ನಾಸ್ತಿ ಕಿಂತು ಆಕಾಶತ್ವಂ ನಾಮ ಕಿಂ ಶಬ್ದಸ್ಯ ಆಶ್ರಯಃ ಆಕಾಶಂ ಅತಃ ಶಬ್ದಸ್ಯ ಆಶ್ರಯತ್ವಮೇವ ಆಕಾಶತ್ವಂ ಅನ್ಯತ್ ಕಿಮಪಿ ನ ಆಶ್ರಯೇ ಆಶ್ರಯತ್ವಂ ವರ್ತತೆ ಕಸ್ಯ ಆಶ್ರಯಃ ಶಬ್ದಸ್ಯ ಆಶ್ರಯಃ ಅತಃ ಆಕಾಶತ್ವಂ ನಾಮ ನ ಜಾತಿಃ ಅಪಿತು ಅಖಂಡೋಪಾಧಿಃ ನಾಮ ಶಬ್ದಾಶ್ರಯತ್ವಂ ಇತ್ಯರ್ಥಃ ಇತ್ಯೇವಂ ರೂಪೇಣ ಉಪಪಾದಿತ ಆಕಾಶತ್ವಂ ಶಬ್ದಾಶ್ರಯತ್ವಂ ಶಬ್ದಾಶ್ರಯತ್ವಮೇವ ಆಕಾಶತ್ವಂ ನಾಮ ಆಕಾಶಸ್ಯ ಲಕ್ಷಣಂ ಕಿಂ ಇದೆ ಚೇತ್ ಶಬ್ದಾಶ್ರಯತ್ವಂ ಗಂಧವತ್ವಂ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಖಲು ತದ್ವತ್ ಶಬ್ದವತ್ವಂ ಪರಂತು ಶಬ್ದ ಗುಣಕತ್ವಂ ಇತ್ಯೇವಂ ರೂಪೇಣ ಉಚ್ಯತೆ ಶಬ್ದಾಶ್ರಯತ್ವಂ ಇತ್ಯೇವಂ ರೂಪೇಣ ಉಚ್ಯತೆ ತತ್ಕಿಮರ್ಥ ಮುಕ್ತಂ ಇದೆ ಚೇತ್ ಶಬ್ದ ಏಕಏವ ವಿಶೇಷಗುಣ ತತ್ರ ವರ್ತತೆ ಇತಿ ದ್ಯೋತಯಿತುಮೇವ ಆಶ್ರಯ ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗ ಗುಣಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗ ಶಬ್ದ ಗುಣಕಂ ಅನ್ಯಥಾ ಶಬ್ದವತ್ವಂ ಇತ್ಯೇವ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ ತೋ ವಿಶೇಷಗುಣ ಶಬ್ದ ಇದೆ ಚೇತ್ ಕತಿ ವಿಶೇಷಗುಣ ವರ್ತಂತೆ ತೇಕೆ ವಿಶೇಷಗುಣಾ ಇತಿ ಕಿಂಚಿತ್ ಕಾರಿಕಾ ಅಸ್ತಿ ಖಲು ಕಿಮಸ್ತಿ ರೂಪಂ ಗಂಧೋ ರಸಸ್ಪರ್ಶೋ ಸಂಖ್ಯಾ ಎಂ ಸಂಖ್ಯಾ ಭವತಿ ವಾ
अन्ते भवति शब्दो वैशेषिका गुणाः। क्या कारिका रूपं गंधो रसस्पर्शो बुद्ध्यादि भावनांतश्च शब्दो वैशेषिका गुणाः। तर्हि रूपं गंधो रसस्पर्शो स्पर्शो स्नेह सांसिद्धिको द्रवः। ये एक पाद आपको बोलना था उतना ही। स्नेह सांसिद्धिको द्रवः बुद्ध्यादि भावनांतश्च शब्दो वैशेषिका गुणाः। बुद्धि सुख दुख इच्छा द्वेष प्रयत्न धर्म धर्म अधर्म वो दृष्ट हो गया एवञ्च भावना संस्कारः त्रिविधा वेगो भावना स्थितिस्थापकः इति। तत्र केवलं भावना इति संस्कारः। एते विशेषगुणाः रूपं गंधो रसस्पर्शो स्नेह सांसिद्धिको द्रवः। स्नेह कुत्र भवति? जले भवति। एवञ्च सांसिद्धिको द्रवत्वमपि जले भवति। जले स्पर्श स्पर्शाख्य विशेषगुणः अपि अस्ति न रूपमपि अस्ति रसः अपि अस्ति रसः अपि अस्ति अनेन सह स्नेहः सांसिद्धिकद्रवत्वम् इत्येतदपि भवति जले। अस्तु इदानीं विशेषगुणाः इमे। एतेषां मध्ये शब्दाख्यः एक एव विशेषगुणः अत्र भवति। कुत्र भवति? आकाशे भवति। अतः शब्दगुणकम् इत्युक्तं शब्दाश्रयत्वम् इत्येवं रूपेण प्रोक्तम्। आश्रयत्वशब्दयोजनेन वा गुणशब्दयोजनेन वा किमपि लक्षणे अव्याप्त्यतिव्याप्त्यादिदोषनिरसनादिकं न भवति। केवलं तस्य योजनेन एषः शब्दः एक एव विशेषगुणः तत्र वर्तते इत्याकारकस्य अर्थतत्त्वस्य ग्रहणं भवति तथा तदेव दर्शयन्ति। पश्यन्तु कथनं तु विशेषगुणान्तरव्यवच्छेदाय। वैशेषिकः गुणः शब्दः वैशेषिको गुणः शब्दवत्त्वम् इत्येतदेव अलं। शब्दाख्यविशेषगुणवत्त्वम् इत्युच्यते चेत् तत्र एक एव विशेषगुणो वर्तते अन्यः नास्ति इति दर्शयितुम् इत्यर्थः। रूपं गन्धो रसस्पर्श स्पर्शो एते चत्वारः एकोपि शब्दे आकाशे नास्ति स्नेहोपि नास्ति सांसिद्धिकद्रवत्वमपि नास्ति तत्तु जलस्यैव एवम् अदृष्टभावनान्ताः इति चेत् आत्मविशेषगुणाः एव ते सुखदुःखसुखादिभावनान्ताः आत्मविशेषगुणाः एवञ्च शब्दो वैशेषगुणः बुद्ध्यादिभावनान्ताः क्षम्यतां बुद्ध्यादिभावनान्ताः एते सर्वेपि आत्मविशेषगुणाः एव। बुद्धिः अपि आत्मनि एव सुखदुःखादिकमपि आत्मनि एव। एवञ्च केवलं शब्दः अवशिष्टो भवति शब्दो वैशेषिका गुणः। तत्र शब्दः एक एव आकाशे भवति विशेषगुणः। अत एव तत्र विशेषगुणान्तरव्यवच्छेदाय एव वैशेषिकः इत्येवं रूपेण प्रोक्तम् इत्यर्थः इति। अन्यथा पूर्ववत् गन्धवत् शीतस्पर्शवत् इति यथा उच्यते तद्वत् शब्दवत् इत्येतावदेव अलमासीत् इति तात्पर्यम्। एतेन नाम शब्दो वैशेषिको गुणः इति कथनेन इत्यर्थः। एतेन इति चेत् शब्दो वैशेषिको गुणः शब्दाख्यविशेषगुणगुणवत्वमेव आकाशस्य स्वरूपं शब्दाश्रयत्वमेव आकाशस्य स्वरूपम् इत्येवं रूपेण कथनेन प्रमाणमपि दर्शितं भवति। किमिति? आकाशे प्रमाणं दर्शितं भवति। कथं प्रमाणं दर्शितं भवति? वक्ति
ಶಬ್ದಃ ಗುಣಃ ಚಕ್ಷುರ್ಗ್ರಹಣಯೋಗ್ಯ ಬಹಿರ್ಯಗ್ರಾಹ್ಯಜಾತಿಮತ್ವಾತ್ ಸ್ಪರ್ಶವತಿ. ಶಬ್ದಾಖ್ಯ ಗುಣೇ ಪ್ರಮಾಣ ದರ್ಶಿತಂ ಭವತಿ ಇತ್ಯರ್ಥ. ಶಬ್ದಾಖ್ಯ ಗುಣ ಅಸ್ತಿ ಇತ್ಯತ್ರ ಕಿಂ ಪ್ರಮಾಣ ಕೇನಾಪಿ ಇಂದ್ರಿಯೇಣ ಗ್ರಹಣ ಭವೇತ್. ಇಂದ್ರಿಯಂ ಕಿಂ ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿಯಂ ಶ್ರೋತ್ರ ಇಂದ್ರಿಯಮಿ ಆಕಾಶಮೇವ ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿಯಮಿ ಆಕಾಶಮೇವ ಖಲು. ಅಕಃ ಆಕಾಶವರ್ತಿತ್ವೇನ ರೂಪೇಣ ಅಸ್ಯ ಉಪಪಾದನೆ ಪ್ರಮಾಣಂ ಕಿಂ ದರ್ಶಿತಂ ಭವತಿ. ಹಿಡಿಯೇ ಸರ್ವಪ್ರಥಮಂ ಶಬ್ದಃ ಗುಣಃ ಇತಿ ನಿರ್ಣಯೋ ಭವತ್. ಸಚ ಗುಣಃ ಕಸ್ಯಸ್ಮಿನ್ ಕಸ್ಮಿನ್ ಅಪಿ ದ್ರವ್ಯೇವ ಭವೇತ್. ಅತಃ ಗುಣವತ್ವಂ ದ್ರವ್ಯಸ್ಯ ಲಕ್ಷಣಂ. ಯದಿ ಶಬ್ದಃ ಗುಣಃ ಇತಿ ಸಿದ್ಧೋ ಭವತಿ ಅನಂತರಂ ಸಚ ಶಬ್ದ ಶಬ್ದಾಖ್ಯ ಗುಣ ಕುತ್ರ ವರ್ತತೆ ಇತ್ಯೇತಸ್ಮಿನ್ ವಿಷಯ ನಿರ್ಣಯೋ ಭವಿತು ಅರ್ಹತಿ. ಅತಃ ತದ್ಭಕ್ತಿ ಶಬ್ದ ಗುಣ ಚಕ್ಷುರ್ಗ್ರಹಣ ಯೋಗ್ಯ ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿಮತ್ವಾತ್ ಸ್ಪರ್ಶವತ್. ಶಬ್ದ ಗುಣ ಕಥಂ ಸ್ಪರ್ಶವತ್ ಯಥಾ ಸ್ಪರ್ಶ ಗುಣ ತಥಾ ಶಬ್ದೋಪಿ ಗುಣ ಕಥಂ ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿಮತ್ವಾತ್ ಶಬ್ದ ಗುಣ ಬಹಿರಿಂದ್ರಿಯಾಣಿ ಚಕ್ಷು ಶ್ರೋತ್ರ ತ್ವಗಾದೀನಿ ತನ್ಮಧ್ಯೆ ಶ್ರೋತ್ರಮಪಿ ಏಕಂ. ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿ ಅತ್ ಬಹಿರಿಂದ್ರಿಯೇಣ ಚಕ್ಷುಷಾ ಕಿಂ ಗೃಹ್ಯತೆ ರೂಪಂ ಯಥಾ ರೂಪಂ ತಥಾ ರೂಪತ್ವಮಪಿ ಗೃಹ್ಯತೆ ಯೇನ ಇಂದ್ರಿಯೇಣ ಯಾ ವ್ಯಕ್ತಿರ್ ಗೃಹ್ಯತೆ ತನ್ನಿಷ್ಠಾ ಜಾತಿ ತದಭಾವಶ್ಚ ತೇನೈವ ಇಂದ್ರಿಯೇಣ ಗೃಹ್ಯತೆ. ಚಕ್ಷುರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿ ಇತಿ ಚೇತ್ ರೂಪತ್ವ ಜಾತಿ ತಾದೃಶ ರೂಪತ್ವ ಜಾತಿಮತ್ವಂ ರೂಪೇ ಭವತಿ. ಏವಂ ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ರೂಪ ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿಯಂ ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿ ಶಿಜೇತ ಶಬ್ದತ್ವಂ ತಾದೃಶ ಜಾತಿಮತ್ವಂ ಶಬ್ದಃ. ನಾಮ ಶಬ್ದೇ ಕಿಂ ಪ್ರಮಾಣಂ ಇತಿ ಚೇತ್ ಶಬ್ದತ್ವವತ್ವಮೇವ ಶಬ್ದೇ ಪ್ರಮಾಣ. ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿಮತ್ವಮೇವ ತತ್ರ ಪ್ರಮಾಣ. ಜಾತಿವತ್ವ ಅಸ್ತಿ ಪರಂತು ಸಾ ಜಾತಿ ಅಪಿ ತೇನೈವ ಇಂದ್ರಿಯೇಣ ಗೃಹ್ಯತೆ. ಶಬ್ದತ್ವ ಜಾತಿ ಅಪಿ ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿಯೇಣೈವ ಗೃಹ್ಯತೆ. ಅತಃ ಶಬ್ದತ್ವವತ್ವಂ ಇತಿ ಕಥನ ವೇಳಾಯಾಂ ಶಬ್ದತ್ವಂ ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿಯೇಣ ಗೃಹ್ಯತೆ ತಾದೃಶ ಜಾತಿಮತ್ ಮಾತಿ ಜಾತಿಮಾನ್ ನಾಮ ಶಬ್ದತ್ವವಾನ್ ಶಬ್ದಃ. ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿಮತ್ವಾತ್ ಶಬ್ದಃ ಗುಣಃ. ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿಮತ್ವಾತ್ ರೂಪಂ ಗುಣಃ. ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿಮತ್ವಾತ್ ಸ್ಪರ್ಶಃ ಗುಣಃ. ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿಮತ್ವಾತ್ ಗಂಧಃ ಗುಣಃ. ಏವಂ ಖಲು ಭವತಿ. ಅತಃ ತತ್ ಸ್ಪಷ್ಟ ಇದೆ. ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿಮತ್ವಾತ್ ಶಬ್ದ ಗುಣ. ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿ ಭವತು ಪರಂತು ಬಹಿರಿಂದ್ರಿಯಂ ಯಥಾ ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿಯಂ ತಥಾ ಚಕ್ಷುರಪಿ ಭವತಿ ತಥಾ ಘ್ರಾಣೇಂದ್ರಿಯಮಪಿ ಭವತಿ. ಅತಃ ಚಕ್ಷುಷಾದು ಗೃಹೀತುಂ ನ ಶಕ್ಯಂ. ಚಕ್ಷುರ್ಗ್ರಹಣ ಅಯೋಗ್ಯ ಬಹಿರಿಂದ್ರಿಯ ಗ್ರಾಹ್ಯ ಜಾತಿಮತ್ವ. ಅತಃ ತತ್ರ ದಲೆ ಪರಿಷ್ಕಾರಂ ಕರೋತು. ಚಕ್ಷುರ್ಗ್ರಹಣ ಅಯೋಗ್ಯ ಚಕ್ಷುಷಾ ಗ್ರಹೀತುಂ ಯೋಗ್ಯಂ ನಾಸ್ತಿ. ಚಕ್ಷುಷಾ ಗ್ರಹೀತುಂ ಯೋಗ್ಯಂ ವಾ ಶಬ್ದಃ ನ. ಅತಃ ಅಯೋಗ್ಯಮಭೂತ್.
चक्षुर्ग्रहण अयोग्यत्वमपि अस्ति, बहिरिंद्रिय ग्राह्यत्वमपि अस्ति। इदं चक्षुर्ग्रहण अयोग्यत्वमस्ति शब्दत्वे, एवं बहिरिंद्रिय भूमित श्रोत्रेन्द्रिय ग्राह्यत्वमपि वर्तते। अतः शब्दः गुणः यत्र यत्र चक्षुर्ग्रहण अयोग्य बहिरिंद्रिय ग्राह्य जातिमत्वं तत्र तत्र यदे गुणत्वं तत्र तत्र गुणत्वं चक्षुषा गृहीतुं शक्यं न भवेत्। एवञ्च बहिरिन्द्रियभूत श्रोत्रेन्द्रियेण गृहीतुं शक्यं भवेत्। तादृश बहिरिन्द्रियग्राह्य जातिमत्वं चक्षुर्ग्रहण अयोग्यत्वे सति बहिरिन्द्रियग्राह्य जातिमत्वस्य शब्दे सत्वात् शब्दः गुणः, शब्दे गुणत्वं साध्यते। चक्षुर्ग्रहण अयोग्य बहिरिन्द्रियग्राह्य विशेषगुणत्वं हेतुः। कथं दृष्टादः स्पर्श बहिरिन्द्रियं त्वगिन्द्रियं तेन ग्रहणविषयत्वं स्पर्शे अस्ति, उष्णस्पर्शे शीतस्पर्शे अनुष्णाशीतस्पर्शे वा भवेत्, ग्राह्या जातिः इति चेत् उष्णस्पर्शत्वं शीतस्पर्शत्वम् अनुष्णाशीतस्पर्शत्वं, तज्जातिः न भवति इति चेत् स्पर्शत्वं जातिः। यद् चक्षुर्निके पश्यतु बहिरिन्द्रियग्राह्यजातिः इति चेत् स्पर्शत्वजातिः, तादृशस्पर्शवत्वं कुत्र अस्ति, स्पर्शे वर्तते। चक्षुर्ग्रहणयोग्यता अस्ति वा तत्र, स्पर्शे नास्ति, अतः चक्षुर्ग्रहण अयोग्यत्वमपि अस्ति। स्पर्शत्वं चक्षुषा न गृह्यते, स्पर्शत्वं त्वचा एव गृह्यते, कुतः स्पर्शः त्वगिन्द्रियेण गृह्यते, अतः येन इन्द्रियेण या व्यक्तिः गृह्यते तन्निष्ठा जातिः तेनैव इन्द्रियेण, अतः स्पर्शत्वमपि त्वगिन्द्रियेणैव गृह्यते। चक्षुर्ग्रहणयोग्यता नास्ति, नाम चक्षुर्ग्रहण अयोग्यत्वं वर्तते। चक्षुर्ग्रहण अयोग्यत्वे सति बहिरिन्द्रियात्मकत्वगिन्द्रियग्राह्यविशेषगुणत्वस्य नाम स्पर्श ग्राह्य त्वगिन्द्रिय ग्राह्यजातिमतः जातेः स्पर्शत्वजातेः स्पर्शे सत्वात् स्पर्शः गुणः। समझ में आया? बहिरिन्द्रियग्राह्य चक्षुर्ग्रहण अयोग्य है ना, चक्षुर्ग्रहण अयोग्य बहिरिन्द्रियग्राह्य जातिः तादृशजातिमत्वं स्पर्शत्ववत्वं स्पर्शे अस्ति इति कृत्वा स्पर्शः गुणः। यथा स्पर्शः गुणः भवति तथा कः गुणः भवति, शब्दः अपि गुणः, कुतः तत्रापि बहिरिन्द्रिय चक्षुरिन्द्रियग्राह्य तदेव चक्षुर्ग्रहण अयोग्य बहिरिन्द्रियग्राह्य जातिमत्वस्य सत्वात्। तो तर्हि शब्दः गुणः इति अभवत्, शब्दात्मकः गुणः गुणिनम् आश्रित्यैव खलु भवति।
शब्दस्य कृते अपि गुणी भवेत्, स्पर्शस्य कृते अपि गुणी भवेत्। स्पर्शस्य कृते तु गुणी पृथिवी जलं तेजः वायुः भवति वा? चत्वारः। शब्दस्य कृते तु गुणी एकमेव आकाशं पृथिवी जलं तेजः वायुः न। अतः वक्ति शब्दः द्रव्यसमवेतः गुणत्वात् संयोगवत्। संयोगः गुणः कुतः? संयोगः द्रव्यसमवेतः। कं द्रव्यमाश्रित्य वर्तते? पृथिवीद्रव्यमाश्रित्य वर्तते, जलद्रव्यमाश्रित्य सर्वं। संयोगः सर्वद्रव्यवृत्तिः एवं खलु? द्रव्यमाश्रित्य वर्तते चेदेव खलु तत् द्रव्यस्य गुणः इत्येवं रूपेण भवति, द्रव्यसमवेतः इत्येवं रूपेण भवति। द्रव्यमाश्रित्य वर्तते चेत् द्रव्यमाश्रित्य तत् समवायसम्बन्धेन अस्ति, अतः समवेतम् इत्येवं रूपेण उच्यते। द्रव्यस्य उत्पत्त्या नाशपर्यन्तमपि तमेव आश्रित्य वर्तते, अतः समवेतम्। ययोर्द्वयोर्मध्ये एकमविनश्यदवस्थम् अपराश्रितमेव अवतिष्ठते तौ अयुतसिद्धौ। अयुतसिद्धयोः सम्बन्धः समवायः। रूपं रूपिद्रव्यं यद्वर्तते, रूपवद्द्रव्यं तम् आश्रित्यैव भवति यावदवसानम्। अतः तद् रूपं तद्द्रव्यम् आश्रित्य समवायसम्बन्धेन भवति, अतः समवेतम् इत्युच्यते। इदानीं शब्दः तु गुणः अभूत्, सः शब्दाख्यः गुणः द्रव्यमाश्रित्य वर्तते इति साधनीयम्। द्रव्यमाश्रित्य वर्तते इति कथमुच्यते चेत् गुणत्वादुच्यते। यत्र यत्र गुणत्वं तत्र तत्र द्रव्यसमवेतत्वम्। पश्यतु, यं कमपि गुणं स्वीकरोतु चतुर्विंशतिगुणानां मध्ये, तत्सर्वं द्रव्यमाश्रित्यैव भवति। द्रव्यमाश्रित्य समवायसम्बन्धेन भवति, अतः द्रव्यमाश्रित्यैव समवायसम्बन्धेन भवति, अतः द्रव्यसमवेतम्। इदानीं शब्दः अपि द्रव्यसमवेतः, कुतः? गुणत्वात्। यत्र यत्र गुणत्वं तत्र तत्र द्रव्यसमवेतत्वं, यथा संयोगः। गुणत्वं संयोगे अस्ति, सः द्रव्यसमवेतः एव। हस्तौ संयुक्तौ, संयोगः कुत्र अस्ति? द्विनिष्ठः। एतस्मिन् हस्ते अपि अस्ति, एतस्मिन् हस्ते अपि अस्ति। हस्तः द्रव्यं, किं द्रव्यं? पार्थिवद्रव्यं। यथा संयोगात्मकः गुणः द्रव्यमाश्रित्य, करमाश्रित्य, हस्तमाश्रित्य वर्तते, तथा शब्दोऽपि गुणः द्रव्याश्रितं द्रव्यमेव समवायसम्बन्धेन आश्रित्य भवति, अतः द्रव्यसमवेतः। द्रव्याणि तु न वा? कं द्रव्यमाश्रित्य वर्तते? द्रव्याणि नव खलु? पृथिव्यप्तेजो वायु आकाश इत्यादि भवति खलु? पृथिव्यप्तेजो वायुषु न इति वक्तव्यम्, कालादिष्वपि न इति वक्तव्यं। तदानीमेव शब्दमाश्रित्य वर्तते इति साधितं भवति, एव आकाशमाश्रित्य वर्तते इति साधितं भवति, है न? अतः अग्रे दर्शयति तदपि शब्दो द्रव्यसमवेतः गुणत्वात् संयोगवत् इत्यनुमानेन शब्दस्य द्रव्यसमवेतत्वे सिद्धे। शब्दः द्रव्यं समवायसम्बन्धेन आश्रित्य भवति इति सिद्धं चेत् अग्रे प्रतिपाद्यमानम् अवगतं भवति।
शब्दो न स्पर्शवद् विशेषगुणः अग्निसंयोगासो वायिकारणकत्वाभावे सति अकारणगुणपूर्वकप्रत्यक्षत्वात् सुखवत् अत्र शब्दः स्पर्शादिवद् शब्दः विशेषगुणः स्पर्शवत् विशेष स्पर्शवत् विशेषगुणः न स्पर्शः अस्मिन् अस्ति इति स्पर्शवान् स्पर्शवन्तः के पृथिव्यप्तेजो वायवः पृथिव्यप्तेजो वायवः चत्वारः स्पर्शवतः स्पर्शः अस्मिन् अस्ति इति स्पर्शवान् तस्य स्पर्शेण सह विद्यमानस्य इत्यर्थः पृथिव्याम् अनुष्णाशीतस्पर्शः स्वायामपि अनुष्णाशीतस्पर्शः स्पर्शः जले शीतस्पर्शः तेजसि उष्णस्पर्शः इति स्पर्शवन्तः इति चत्वारः स्पर्शवतोः विशेषगुणः न न स्पर्शवत् विशेषगुणः रूपरस क्षमता पृथिव्यप्तेजो वायु वायूनां गुणः न अपि तु कस्य आकाशस्य कथं तद् दर्शयति यत् प्रथमं स्पर्शवद्विशेषगुणो न इति उपपाद्य अनन्तरं तद्दर्शयति कथमिति तत् अग्रिमे वर्गे आलोकयामः अनुमानस्य आकारं लिखित्वा आगच्छन्तु अवगमनं भवति